जिथे कमी तिथे आम्ही, मदत नव्हे तर कर्तव्य, कराडचे युवा नेते राजेंद्र सिंह यादव बाबा यांची संकल्पना। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशात लॉकडाऊनची परिस्थिती। सातारा जिल्हा इत्यात रेड झोन मध्ये सर्वात जास्त रुग्ण कराड तालुक्यात आढळल्याने इथे लॉकडाऊन कडक। गेली 3 महिने झाले हाताला कामधंदा नाही, उदरनिर्वाह बंद, सर्व ठप्प। मग करायचे काय आणि खायचे काय? या विवंचनेत असणाऱ्यांना राजेंद्र सिंह यादव मित्र परिवाराने मदतीचा हात दिला। गरजू व गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे 3000 किट वाटप करण्यात आले। भाजीपालाही लोकांना मिळण्यात खूप अडचणी होत्या, कारण लॉकडाऊनमुळे गरीब गरजू लोकांना बाहेरही पडता येत नाही आणि विकत घेण्याशी आर्थिक प्रश्न। अशावेळी यशवंत जनशक्ती विकास आघाडीचे धडाडीचे नेते राजेंद्र सिंह यादव बाबा यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 मधील कारवे नाका, राधाकृष्ण नगर, सहारा कॉलनी, खराडे कॉलनी, मुजावर कॉलनी, पोस्टल कॉलनी या परिसरातील नागरिकांना भाजीपाला किट वाटप करण्यात आले। सदरचे किट वाटप करण्याकरिता राजेंद्र सिंह यादव मित्र परिवाराचे युवा नेते राहुल खराडे यांनी माय मराठी टीव्हीशी बोलताना अशी माहिती दिली की कराड शहरात नव्याने समाविष्ट झालेला सूर्यवंशी मळा, खराडे कॉलनी, पोस्टल कॉलनी, मुजावर कॉलनी या परिसरातील बहुतांश नागरिकांची परिस्थिती हालाकीची असून हाती कामधंदा असेल तरच त्यांचा उदरनिर्वाह होतो। लॉकडाऊनमुळे सध्या यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली असून आमचे युवा नेते राजेंद्र सिंह यादव बाबा यांनी केलेल्या मदत नव्हे तर कर्तव्य या संकल्पनेतून आज आम्ही या परिसरामध्ये भाजीपाल्याचे किट वाटप करत आहोत आणि इथून पुढेही नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास राजेंद्र सिंह यादव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। भाजीपाला किट वाटपावेळी राहुल खराडे यांच्यासोबत राहुल काळे, सागर गवळी, अमोल बनसोडे, अंकुशे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। आज दिनांक 14 मे प्रभाग 14 कारवे नाका परिसर, पोस्टल कॉलनी, राधाकृष्ण नगर, सहारा कॉलनी, इतर सर्व भागात मुजावर कॉलनी, खराडे कॉलनी अशा एकूण मिळून आमच्या प्रभागात 14 ते 15 कॉलनी असून इथे आमचे नेते यशवंत जनशक्ती लोकसभा आघाडीचे नेते राजेंद्र सिंह यादव बाबा यांच्या माध्यमातून पूर्ण कराड शहरात आत्ता कोरोनाच्या या रोगाच्या अनुषंगानं आपण घरगुती सर्वांना भाजीपाल्याचं किट वाटप करत आहे, तरी आज प्रभाग 14 मध्ये वाटप करण्यात आलं। सुमारे प्रभागात आपल्या 15 कॉलनीमध्ये सुमारे 1100 ते 1200 किट वाटप आपण करणार आहोत। आत्ता सध्या आज रोजी 500 किटचं आपण वाटप आत्ता सध्या केलेलं आहे। त्यासाठी मी आमचे नेते राजेंद्र यादवांचे आभार मानतो, विजय सिंह यादव आणि या प्रभागातील नगरसेविका सुप्रिया तुषार खराडे, आमचे सहकारी सर्व इथं आहेत, राहुल काळे असतील, अमोल बनसोडे, सागर गवळी, दत्ता शिंदे, गणेश खराडे, काकडे साहेब, दादा, सर्व आम्ही मिळून आत्ता इथं या परिसरात वाटप केलेलं आहे गरजू गरीब लोकांना। आणि हा प्रभाग 14 आपला पूर्णपणे कामगार वर्ग जास्त आहेत, पूर्ण शहरात व कंस्ट्रक्शन लेबर जास्त असल्यामुळे पूर्णपूर्ण त्यांना काही आता ह्या लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्यामुळे भाजीचा योग्य प्रकार त्यांना मदत झालेली आहे असं मला वाटत आहे। सर्वांनी आपलं घरीच राहावं, सुरक्षित राहावं, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा अशी माझी प्रभाग 14 मधील नागरिकांना विनंती माझी आहे। यावेळी उपस्थित नागरिकांनी राजेंद्र सिंह यादव बाबा व त्यांच्या मित्र परिवाराचे आभार मानले। श्री राजेंद्र यादव यांच्या सहकार्याने आज पोस्टल कॉलनी येथे सर्व कॉलनीतील शांतीनगर व पोस्टल कॉलनीतील सर्व नागरिकांना भाजी वाटपचा कार्यक्रम घेतलेला होता, तो सर्वांना मिळालेला आहे। त्याबद्दल श्री खराडे साहेब व श्री राजेंद्र यादव साहेब यांचे पोस्टल कॉलनी व शांतीनगर परिसरातील नागरिकातर्फे धन्यवाद। आणि श्री राजेंद्र सिंह यादव बाबा यांच्यातर्फे शिवमोगन नगर पोस्टल कॉलनी व पूर्ण कराड कराडबाहेर हे किट वाटप चालू आहे आणि आज पोस्टल कॉलनी येथे वाटप केलं आहे। यांतरी की जोपर्यंत हे चालू आहे कोरोनाचं प्रभाव वाटप कायमस्वरूपी चालू राहणार।